चोवीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथील राजे वाकाटक सभागृहामध्ये जिल्हा प्राणी क्लेश समितीची सभा संपन्न झाली या सभेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष समिती वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी षण्मुख राजन एस हे उपस्थित होते तर या सभेकरिता भुवनेश्वर बोरकर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाशिम खडसे जिल्हा माहिती अधिकारी संजय नंदुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी मालेगाव तसेच वाशिम जिल्हा प्राणी क्लेश समितीचे पदसिद्ध सदस्य शालीग्राम भिवरकर अक्षय लोटे योगेश नपटे दीपक तिरके संतोष शेटे शिवाजी बळी हे उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक भुवनेश्वर बोरकर यांनी केले समितीचे उद्दिष्ट सभेसमोर ठेवण्यात आले विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करणे जखमी प्राण्यांवरती उपचार करणे प्राण्यांच्या कल्याणाकरिता विविध प्रकारच्या योजना राबविणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करणे आणि प्राण्यांच्या निवासाकरिता पांजरापोळच्या माध्यमातून निवाऱ्याची व्यवस्था करणे प्राण्यांवरती होणारा अत्याचार थांबविणे प्राण्यांची क्रूरतेने होणारी वाहतूक थांबविणे तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्राण्यांच्या कत्तली ज्यामध्ये गाय बैल व सर्व गोवंश यांची कत्तल थांबविणे असे या प्राणी क्लेश समितीचे उद्दिष्ट असून या समितीमध्ये एकूण एकवीस सदस्य आहेत यावेळी पदसिद्ध सदस्य दीपक तिरके यांनी जिल्ह्यामधील गायरानावर होणारे अतिक्रमण ही चिंतेची बाब असून त्यामुळे गुरांना चारण्यासाठी जागा राहिलेली नाही व अतिक्रमणामुळे जंगली प्राण्यांना सुद्धा चाऱ्यासाठी शेतामध्ये यावे लागते ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अक्षय लोटे यांनी जिल्ह्यामध्ये होणारी गोवंशाची अवैध कत्तल आणि अतिशय क्रूरतेने होणारी प्राण्यांची अवैध वाहतूक त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील गुरांचा बाजार हा प्रत्येक ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येत असल्यामुळे बाजार समितीने गोवंशाची देवाणघेवाण करताना आधार कार्ड आवश्यक करावे त्यामुळे गोवंशाच्या कत्तलीला आळा बसेल असे मत यावेळी विदर्भन्यूचे कारंजालाड प्रतिनिधी व प्राणी समितीचे सदस्य अक्षय लोटे यांनी यावेळी आपले मत मांडले यावेळी प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी षण्मुख राजन एस यांनी या सर्व सदस्यांच्या तक्रारीचे निवारण मी स्वतः करेल अशी ग्वाही दिली तसेच अवैधरित्या होणाऱ्या प्राण्यांची वाहतूक या संबंधामध्ये वाहतूक विभाग वाशिम आणि अवैधरित्या होणारी कत्तल आणि क्रूरतेने होणारी वाहतूक याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांना ताबडतोब पत्र देण्याचे आदेश देऊन सभा संपन्न झाली विदर्भ विदर्भन्यूजकरिता वाशिम येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत